सावरगाव येथे श्री नागनाथ यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी, तर यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे साप, पाल व विंचू यांच्या एकत्रित योग दृश्याचा भाविकांनी घेतला लाभ। सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे सावरगाव येथे श्री नागनाथ तीर्थक्षेत्र भाविकांची अलोट गर्दी नागपंचमी सणाचे औचित्य साधून भरली होती। नागनाथ तीर्थक्षेत्र सावरगाव येथे सलग 5 दिवसाची मोठी यात्रा असून या यात्रेचे विशेष म्हणजे नाग, पाल, विंचू यांचा एकत्रित येण्याचा योग। हा योग पाहण्यासाठी व दर्शनासाठी दूरवरून भाविक लोक भेट देतात। दिवसभर भाविकांकडून नागदेवतेची पूजा होते, तसेच विविध वस्तू व प्रसादाचे दुकाने, खेळणी विक्री दुकाने, पाळणे, यात्रेकरूंची रेलचेल व नागदेवतेच्या आरत्या यांनी संपूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला होता। असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थस्थळी सावरगावसह परिसरातील गावोगावातून भक्तगणाचा लोंढा या देवस्थानी वाहत असल्याचे दिसून आले। मी सावरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून बोलतोय। आज सावरगावची नागपंचमीची यात्रा आहे, त्या निमित्ताने आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सगळं गाव स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि 5 दिवसापासून यात्रा आहे। त्या यात्रेनिमित्त आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे, गाव स्वच्छ करून, लाईट पाण्याची व्यवस्था, मंदिराच्या परिसरातलं पूर्ण स्वच्छ करून तिथं लाईटची व्यवस्था, गावकऱ्यांना प्रसाद वाटप, पोलीस बंदोबस्त व इतर येणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने त्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे। सालाबादाप्रमाणे मी आजच नाही आलो, प्रत्येक वर्षी मी इथे येतो। आता तर राजकुमार पाटलांची यावेळी जिल्हा परिषद सदस्य झालेत, त्यामुळं पाऊसही चांगला झाला आहे, त्यानिमित्त यात्रेला स्वरूप चांगलं आलेलं आहे। आज या पूर्ण परिसरामध्ये या देवाबद्दलची खूप श्रद्धा आहे। लोक फार तुळजापूर तालुक्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून इथे येतात। आज हे सगळं शेवटचा दिवस आहे, चांगल्या स्वरूपाची यात्रा आहे। सर्वांना, गावकऱ्यांना, ग्रामस्थ मंडळी माझ्या शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण मोठी यात्रा भरली आणि पाऊस काळ सुरुवातीला चांगला झाला, त्याच्यानंतर थोडं पावसाने वड दिली, जरी वड दिली असली तरी यात्रेला स्वरूप चांगलं आलेलं आहे आणि दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी यात्रा चांगली झाली। नाग आणि पाल विंचू एकत्र येण्याचं नेमकं कारण? नाग, पाल, विंचू एकत्र येण्याचं कारण, कोणी समोर नाग आहे, ब्राह्मण आहे, पाल आहे, हे नागनाथाची मंडळी म्हणजे बायको आहे आणि विंचू आहे त्याचा मुलगा आहे। ही परंपरा ब्राह्मण पूजा करणारा सावरगाव हे नागापूर नगर ब्राह्मण पूजा करून जुन्या गावामध्ये त्यांचा प्रसार पूजा ही काय होती होण्या म्हणून ती गुप्त झालेली आपलं मंदिर इथं मूर्ती येऊन जमिनीतून घडलं सांगायला म्हणजे ही आता सात आई पुढचा ती लय वेळ लागतो इथं चालू झाल्यापासून आपलं साधी आपली यात्रा होतो। मग आषाढ महिना निघाला की 100-200 नाग चावून लोक गावामध्ये मरत होते, त्याची सेवा म्हण नागनाथाची होत नव्हती म्हणून ते माहिती नाही, सेवा कोण करीत नव्हते, अनपड लोक होते। म्हणजे खरगे महाराज आमचं आता मोठं भाऊ आहे असं वडील होतं, त्याने आपलं ते मार्गदर्शक गावाला दिलं, बाबा हे आपलं कुलदैवत आहे, साक्षात दैवत आहे, कडक दैवत आहे, तुम्ही आपल्या देवाला बांधा जरा, तुमच्या शेण काही खडी साखर उत्पत्ती काही नाही मिळाला, नारळ मिळाला, पैसा नाही मिळाला, तुम्ही पाणी घालून आपलं दर्शन करीत जावा, आपल्या सावरगावला नगरीला शांत होईल, समाधानकारक आहे, तुम्ही कुटुंब समाधान लावणार नाही किंवा मनोकामना तुमच्या पूर्ण होतील असं म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितले होती। धनराज न्यूजसाठी रुपेश डोलारेसह बह्या कुलकर्णी सावरगाव।